मला तुम्हाला सगळं सांगायचं होतं अधिपती, म्हणूनच मी तुम्हाला खूप फोन केले, पण तुम्ही फॅक्टरीत निघून गेलात. माझे फोन उचलले नाहीत, मेसेजेसला रिप्लाय केला नाही, मग कसं सांगणार होते मी तुम्हाला? मी तुमची खूप वाट पाहिली अधिपती, आणि अचानक मला सकाळी कळलं की तुम्ही घरी आलात. आजी म्हटल्या तेव्हा तुम्ही भुवनेश्वरी मॅडमच्या खोलीत होता, आणि मला हे सगळं तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी तुम्हाला बाजूला घेऊन गेले. आणि मी तुम्हाला समजून घेते अधिपती, तुम्ही मला समजून घेत नाही आहात. हां, तशी ती चूक झालीच आमची. तुमच्यापासून हे सत्य लपवली पहिली चूक झाली, आणि तुम्हाला निघून जा म्हटलं की दुसरी चूक. जेव्हा तुम्ही मला जा म्हटलात तेव्हा तुमची खरंच अपेक्षा होती का मी जावं म्हणून? मग येडा पिसा झालो असतो मी तुम्ही जर निघून गेलो असतो तर. काय सुधारलं नसतं मला, खरं सांगतो. आता तुमच्याशिवाय काय काय होणार नाही आमचं. फक्त एक लक्षात घ्या तुम्ही मास्तरीनबाई, उगाच कोणाचं तरी काहीतरी ऐकून तुम्ही आमच्या आई साहेबांना काय बोलू नका बघा. मी सांगितलं ना तुम्हाला अधिपती, मला जेव्हा कळलं तेव्हा मला खूप धक्का बसला. मला आजपर्यंत असंच वाटायचं की भुवनेश्वरी मॅडम तुमच्या खऱ्या आई आहेत. खऱ्या आईपेक्षा जास्त आहेत त्या. मान्य आहे अधिपती, पण त्यांनी तुम्हाला जन्म दिलेला नाही. त्या यशोदा आहेत, देवकी नाही, हे तुम्ही मला का नाही सांगितलं? हे सत्य का लपून ठेवलं माझ्यापासून? 6 महिने झाले अधिपती, का नाही सांगितलं तो मला? तुम्ही आपलं नाही मानत का मला? तुमच्या आयुष्याचा भाग नाही मानत का? अधिपती, मी माझी फॅमिली, माझे आईबाबा सगळं सोडून या घरात आले. माझी शाळा, माझी तत्व मी सगळं बाजूला ठेवलं, केवळ तुमच्यावर विश्वास ठेवून मी या घरात पाऊल टाकलं. आपण लग्नात सप्तपदी चालताना एकमेकांना वचनं दिली होती ना एकमेकांशी प्रामाणिक राहायचं, खरं बोलायचं. मग तरी ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून का लपवलीत? का असं केलं? बरोबर आहे तुमचं. मी जर ही गोष्ट तुम्हाला आधीच सांगितली असती स्वतःच, तर कदाचित तुम्ही असं वागलं नसतं. माझी चूक झाली. आणि आता आम्ही नाक घासून माफी मागितली पाहिजे. अधिपती असं नका करू, उठा. बरोबर आहे तुमचं, एक मोठी गोष्ट लपवली आम्ही तुमच्यापासून, चुकलं आमचं. अधिपती मला माफी नकोय, मला फक्त एक वचन हवंय. कसलं? खोटेपणा करायचं नाही, आजपासून आपण काही लपवून ठेवायचं नाही. तुम्हीच म्हणायचात ना नात्यामध्ये विश्वास हवा म्हणून, मग आजपासून खरं काय ते एकमेकांना माहीत असायला पाहिजे. कारण लपवणं म्हणजे खोटेपणा, आणि आपल्या नात्यात खोटेपणा नको ना. कारण माणसं खरी असली की नात्यात खोट येत नाही. मग वचन द्या की खोटेपणा नको, ना आपल्या नात्यात ना भुवनेश्वरी मॅडमच्या नात्यात. नात्यात सत्य मान्य, सत्य पाहिजे आणि ते स्वीकारलं पाहिजे. स्वीकारलं पाहिजे. वचन देतो तुम्हाला, इथून पुढे काय लपवणार नाही. मी आता जे आहे ते आहे. देवी, आजवर माझ्या डोळ्यासमोर अंधार होता, आणि त्या अंधारात मला मार्ग सापडत नव्हता.
पण आता मला सगळं स्वच्छ दिसलंय. आता मला कळलंय अधिपतींच्या खूप चांगलं वागण्याचा, जीव तोडून प्रेम करण्याच्या स्वभावाचा फायदा घेतला जातोय. पण आता या घरात हे मी चालू देणार नाही. हे घर माझं आहे. माझी सासू उच्च शिक्षित होती, त्यांना शिक्षण आणि कलेची आस होती. त्यांचा मुलगा शिकावा ही त्यांची इच्छा होती. ते सगळं मी करून दाखवलं. ह्या घरातली शिक्षणाची जी परंपरा होती ती मला पुन्हा सुरू करायची, आणि त्यासाठी मला माझी शाळा सुरू केली पाहिजे, ज्याची सुरुवात मी आजपासूनच करेन. आता काही झालं तरी माझ्या खऱ्या सासूचं स्वप्न मी पूर्ण करेन आणि अधिपतींना उच्च शिक्षित करेन. तू म्हणतेस ते सोपं नाही अक्षरा. बाबा तुम्ही कधी आलात? आताच. देवीशी तुझं हितगुज चालू होतं तेव्हा. आता शांत बसून नाही चालणार बाबा. अधिपतींना मी उच्च शिक्षित करणार म्हणजे करणार. हे अवघड असेल पण अशक्य नाही. मग तुला खरं वागून चालणार नाही. म्हणजे? तुला डावपेच करावे लागतील. त्या भुवनेश्वरीला कळू न देता अधिपतीला तिच्यापासून दूर करावं लागेल. करणार मी. कसं? काय ठरवतेस? बाबा भुवनेश्वरी मॅडम नेहमी म्हणतात, शिक्षण नाही अक्कल महत्वाची. आणि आजपर्यंत नेहमी त्यांनी माझ्या अक्कलेला अंडर एस्टिमेट केलंय. आणि त्यांना असं वाटतं की मी शिकलेली आहे पण माझ्याकडे बुद्धी नाही. आता मी त्यांना दाखवून देणार मी शिकलेली पण आहे आणि माझ्याकडे बुद्धी पण आहे. आज मी तेच करेन. आजी मी करते चहा. गरज नाही त्याची. म्हणजे? देवानं हात दिलेत मला, माझा मी करून घेईन. आणि जावई बापूसनी मी देईन चहा. तुम्ही रागावलात का माझ्यावर? आत्ता मला कशा पाहिजे येईल राग? आजी माझा काय संबंध? हो असं कसं, घरच्या मोठ्या आहात तुम्ही. वय पण या घरच्या मोठ्यांचा मान राखतेस का तू? म्हणजे तुम्ही रागावलाय माझ्यावर? का नाही राग येणार? भुवनेश्वरी माझी लेख आहे. तू तिला जे काय बोललीस त्यानं काळजाला घरं पडतात माझ्या. काळ जे झालं त्यामुळे बोलताय ना तुम्ही? तुला मी आधीच सांगितलं होतं, माझं तुझ्यावर आधिपतीवर घरातल्या सामन्यांवर प्रेम आहे. जितकं प्रेम आहे ना त्याच्यापेक्षा जास्त प्रेम माझं माझ्या भुवीवर आहे. तू तिला नाही नाही ते बोललीस मग नाही का राग येणार? तू तिला ताडताड बोलणार असेल तर माझ्याच्याने नाही होणार बाबा. तुझ्याशी नीट बोला या. आजी मी तुम्हाला पण सॉरी म्हणते ना, सॉरी. असं विंग्रजीतून माफी मागितली तर तू काल जे काय बोललीस ते माघारी येणार आहे. बघ एकदा तोंडातून शब्द सुटला म्हणजे सुटला. आजी आजी ऐका ऐका आजी प्लीज असं नका ना करू प्लीज. म्हणजे? मला सांगा भुवनेश्वरी मॅडमच्या नात्यावर आपलं नातं अवलंबून आहे का? भुवी लेक आहे माझी आणि मी कोणीच नाही आहेस की. नातसून आहेत माझी. पण नातसुनेवर माया करते तसं रागवण्याचा हक आहे का नाही मला? आहेच आजी. पण तुम्ही माझी बाजू पण समजून घ्या ना. तू नाही घेतलीस भुवीची बाजू समजून. म्हणजे तुम्हालाही असंच वाटतं की त्यांनी जे केलं ते योग्य आहे? तू पण एक बाई आहेस ना. व बाईनं बाईची बाजू समजून घ्यायला ना ग. हो आजी मी जे काही ऐकलं त्यावरून. ऐकणं आणि बघणं यात चार बोटाचं अंतर असतं पोरी. मला कळलं नाही. तेच म्हणते मी, सत्य तुला काय बी कळलं नाही. असं का म्हणताय तुम्ही? तुला फक्त अर्ध सत्य कळलं त्यावर तू इमलं बांधलंस आणि माझ्या भुवीला अपराधी ठरून मोकळी झालीस. भुवीची पण काय बाजू असल याचा विचार केला नाहीस तू? काय त्यांची बाजू? जाऊ दे ना सोड. आता जे झालं ते झालं. तुला जे काय बोलायचं होतं ते बोलून मोकळी झालीस ना व? आजी मी जे बोलले माझं नक्कीच चुकलं पण मी त्याची नाक घासून माफी पण मागितली ना.
पण बोलताना थोडा विचार करावा सुनबाई. आता नाही बोलणार मी असं काही, पण प्लीज तुम्ही मनात राग नका धरून ठेव. बाईनच घरातल्यांना समजून घ्यावं, धरून ठेवावं, असं तोडू नये घरच्यांना. बाईनच बाईला समजून घेतलं नाही तर बाप हे काय समजून घेणार. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग बाळा. तू बघतेस ना, मी आता काठीशिवाय चालण्याचा प्रयत्न करतोय. थँक्यू. थँक्यू काय, तुमची विल पॉवर पण तितकीच महत्वाची आहे. नाही अक्षरा, हे सगळं तुझ्यामुळे. इनफॅक्ट या घराला घरपण सुद्धा तुझ्यामुळेच आहे. बाबा बाबा एक विचारू? विचार ना. आजी तुमच्याशी एवढं चांगलं का वागतात? त्या मूळच्या स्वभावाने चांगले आहेत ना म्हणून. का ग? नाही, त्या असं म्हणत होत्या की ह्या सगळ्यात भुवनेश्वरी मॅडमची एक बाजू आहे. तशी ती प्रत्येकाची असते ना अक्षर. वाईटातल्या वाईट माणसाची पण एक बाजू असतेच की. भुवनेश्वरीला कुठं वाटतंय त्याचं काही चुकलंय, आणि त्यांना त्यांच्या मुलीची बाजू बरोबर वाटणार. आणि ज्या बाईनं माझ्या अधिपतीला काबीज केलंय त्यानं सख्ख्या आईला काय काय सांगितलं असेल. शिवाय आईची माया आहे त्यांची. खरंच. तू चहा घेतलास? मी घेते नंतर. अधिपती ठीक आहे? आणि तुमच्यातलं सगळं ठीक झालं? ते ठीकच राहिलं पाहिजे. हो बाबा. अक्षर तुला माहिती आहे ना की अधिपतीची चूक एवढीच आहे की तो चुकीच्या प्रभावाखाली आहे. त्या बाईनं फार लहानपणापासून त्याला जेरबंद केलंय. हो बाबा, मला तर इतकी दया येते त्यांची. माणूस म्हणून लाख आहेत ते. एखाद्याने प्रेम केलं ना त्यांच्यावर तर त्या माणसासाठी जीव देऊ शकतात ते. पण त्यानं चुकीच्या माणसावर प्रेम केलं, इथंच सगळं गणित चुकलंय. पण बाबा मी शिक्षिका आहे, चुकलेलं गणित मला सोडवता येत आणि हेही गणित सोडवेन. मला खात्री आहे तू सगळं नीट करशील, पण भुवनेश्वरी तिचा गेम खेळणार हे लक्षात ठेव. तिला तू या घरात नको आहेस. ती काय वाटतेल ते करेल. आता अधिपतीला ब्लॅकमेल करेल, तुला व्हिलन ठरवेल, घराबाहेर काढेल. माझी सगळ्याची तयारी आता बाप. कदाचित माझं वागणं आता सगळ्यांना चुकीचं वाटेल, पटणार नाही, पण मला माहितीये माझा हेतू चांगला आहे. त्यामुळे आता मी ठरवलंय, काट्यानं काटा काढणार. मी तुझ्या सतत पाठीशी आहे बाळा. थँक्यू. सध्या तरी पाठीशीच राहू शकतो तुझ्या. तुझ्या बरोबरीनं लढायचंय मला, पण शरीरात मनात पूर्वीसारखी ताकद राहण्याचे. बाबा इट्स ओके, तुम्ही आत्ता माझ्या पाठीशी आहात हे पुरेसं आहे माझ्यासाठी. आणि मला चांगलंच माहिती आहे माझी लढाई काय आणि गाठ कुणाशी आहे. अगं ताई, तुला सुनबाई एवढं बोलली तरी मी तू शांत कशी काय? आता शांत राहूनच खेळी खेळायची. म्हणजे? म्हणजे आतापर्यंत आम्ही तिला घराबाहेर पडायची बंदी केलती, तिची शाळा बंद केलती, पण यापुढं ती खोलीतून बाहेर पडणार नाही असं बघ. म्हणजे ताई नक्की काय करायचंय? तिला सांगायचं तुम्ही खोलीतच बसा, जेवण खोलीत, सगळं खोलीतच. म्हणजे मोठे मालक खोलीत बसतात तस? बरोबर ओळखलंस. आता आम्ही तिची अशी काय जिरवणार की ती स्वतःहून म्हणली पाहिजे मला या घरातून कायमच जाऊ द्या. काय हे काय करणार दागिने? मला सांगा अधिपती, आपलं ज्यांच्यावर जीवापाड प्रेम असत त्या लोकांशी खोटं बोलणं योग्य आहे का? पुन्हा काय काय खोट म्हणजे काय काय? भुवनेश्वरी मॅडम. हा त्यांचं काय? त्या तुमच्यासाठी यशोदा आहेत बरोबर? हा मग
तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात. 100%. आपण आपल्या प्रेमाच्या माणसाशी खोटं बोललो, त्याच्यापासून काही लपवून ठेवलं आणि अचानक ते सत्य त्याच्या समोर आलं, तर त्या माणसाला किती त्रास होतो याचा अनुभव घेतला की नाही आपण? हा घेतलाय की, पण काय काय बोलायलाय तुम्ही अचानक? आता आपण खोटेपणा नाही करायचा. कशाबद्दल? कशाही बद्दल. म्हणजे तुम्ही मला वचन दिलंय की मला शाळेत पाठव, बरोबर? दिले जाय. आणि हे वचन तुम्ही पाळणार हो की नाही? 100%. मग हे जर बाहेरून किंवा चुकीच्या पद्धतीने भुवनेश्वरी मॅडमना कळलं तर त्यांना किती त्रास होईल याची कल्पना केली आहे तुम्ही? कसं कळलं? कोण सांगणार? मुद्दा तो नाही अधिपती. आपलं ज्यांच्यावर प्रेम आहे आणि ज्यांचं आपल्यावर जीवापाड प्रेम आहे त्यांच्याशी आपण खोटं बोलावं का, खोटं वागावं का, हा मुद्दा आहे. हा ग ताई, आज एवढं दागिना? आज देवीचा वार आहे, एवढं दागिना आम्ही घालतोच की. हा ताई, इसरले होते. आरतीची तयारी झाली? वय झाली. मग जा, आम्ही काम दिलंय नव तुला. आमच्या पाठीपाठी कशापाई करतेस ताई? अग, एक विचारायचं होत. काय? तू जे सांगितलंय ते खरंच करायचंय? उगाच कशापाई सांगू आम्ही. आजवर आम्ही जे काही सांगितलंय ते केलंय आणि त्यात यश बी मिळवलंय. वय, अगं पर ती अतिशहाणी बाई, जे सांगल ते ऐकल का? ऐकावं लागल तिला. आता सुनबाई 24 तास घरात आणि अधिपती बाहेर असतील. दृष्टीआड राहिली माणसं की सृष्टीआड होत्यात. बया, म्हणून तू अधिपतीला कामात गाडून ठेवलेस वय? अगं ते हल्ली दिवस रात्र फॅक्टरीतच असत्यात. आता त्यासनी सकाळ काम, दुपार काम, रात्री काम. आणि सुनबाई खोलीमध्ये, सकाळी खोलीत, दुपारी खोलीत, रात्री खोलीत, ते बी एकटीच. बरोबर. पर ताई, मला नाही वाटत बर का ती गप्प बसल म्हणून खोलीत. म्हणजे? अगं एका जागेवर पाय टिकतोय वे तिचा. जबरदस्तीनं बसवलं तर ती चिडणार, वरडणार. हा ते तर होणारच. आणि मग त्या त्रासामध्ये ती अशी काही चूक करल की त्या चुकीला माफी नाही. वा ताई वा, अगं कसलं भारी डोस काय ग तुझं. जा आता कामाला लाग. ताई, अजून एक विचारू. आता काय? हे समजा झाल्यावर तुझ्या डोसक्यात पुढचा विचार काय आहे? का इथपर्यंतच विचार करून ठेवलास काय? सगळं आताच सांगू काय तुला? अगं नाही ताई, मला जरा कळलं असतं का तुझ्या डोसक्यात पुढचं काय आहे तर म्हणून मी विचारलं. म्हणजे ते का नाही आलं आमच्या ध्यानात. तुझी सुई एकाच ठिकाणी अडकल्या. तुझी चंची. ताई, अगं तू कसं ओळखलंस? कारण आम्ही पुढचा विचार आधी करतो. ताई, अगं माझ्या पोरीचं भविष्य तुझ्या हातात आहे ग. आणि जर सुनबाईचा कार्यक्रम असा होणार असेल तर मग माझी चंची. अगं ताई, चिडू नकस ग. मी आपलं सहज विचारलं. पोरगी आशाला लागल्या ग आणि तिला पश्चाताप बी झालाय. ती आता पुन्हा असं कधी बी करणार नाही ताई. तू मोठ्या मनानं माफ कर की ग. तिला तुझ्या पायाशी राहू देत ताई. सुनबाईंची एकदा का इथून गच्छांती झाली की आम्ही लगेच अधिपतींचा आणि तिचा काडीमोड करून घेऊ. आणि त्यानंतर अधिपतींचं कुणाशी कसं आणि कधी लग्न लावायचं हे आमच्या डोसक्यात फिट आहे. लई जड जड बोलालाय तुम्ही. तुम्ही समजून घ्या ना. काय समजून घेऊ? हेच की लपवा छपवी खोटेपणा नको. ओ, पण मी काही चुकीचं बोलतेय का? नाही. हे बघा, मला एक सांगा, तुम्ही भुवनेश्वरी मॅडमना देवी मानता ना? देवीच आहेत त्या. मग देवीशी का खोटं बोलायचंय? का खोटं बोलता त्यांच्याशी? का तुम्ही माझ्याशी खोटं बोललात?
मला शाळेत पाठवण्याचं तुम्ही जे वचन दिलं ते खोटं होतं का? हो, तसं काय नसतं आपलं. आपण एकदा वचन दिलं की ती पाळतोय. अहो मग मॅडमशी का खोटं बोलायचंय? त्यांच्याशी का लप्पाछप्पी करायची? तुम्हाला अनुभव आलाय ना खोटं बोलल्यावर काय गुंता होतो ते. ते सोडू. अहो अधिपती, पण गुंता निर्माण होणारच नाही असं आपण केलं तर? आधीच सगळं सांगून टाकलं तर? चूक पण आहे ती मास्तरीन बाई. मला माहिती आहे अधिपती, पण आता जर आपण अजून उशीर केला ना तर सगळ्या गोष्टी खूप अवघड होतील. तुम्हाला माहितीत त्यांनी जेव्हा तो फळा जाळला ना तेव्हाच मला त्यांच्या रागाची इंटेन्सिटी कळली होती. तुम्ही विचार करा अधिपती, तुम्ही त्यांच्याशी खोटं बोलताय हे जर त्यांना बाहेरून कळलं, चुकीच्या पद्धतीने कळलं, तर त्या कशा रिॲक्ट होतील? बेकार चिडतील बरं का. पण हेच जर तुम्ही त्यांना स्वतःहून सांगितलं तर त्या दुखावल्या जाणार नाहीत, हो की नाही? आता त्यांना खरं सांगणं सोपं वाटतं का त्यांना रडवणं दुखावणं हे आपण ठरवायचं आहे. त्यांच्या मनाला त्रास देणं तुम्हाला सोपं वाटतं का तुम्ही ठरवा.